तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 2.5 चा तिसरा भाग. या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5 ते 7. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सराव संच 2.5 मधलं 5वं गणित घेतोय. 5व्या गणिताला स्टार आहे बघा पुस्तकामध्ये, म्हणजे ते थोडंसं वेगळं गणित आहे. तर समीकरण असं दिलेलं आहे, एक्स वर्ग वजा 4 KX अधिक के अधिक 3 = 0. आणि ह्या गणितात त्यांनी आपल्याला के ची किंमत काढायला सांगितले आणि एक अट त्यांनी दिलेली आहे की वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, अशी आपल्याला त्यांनी अट दिलेली आहे. तर सुरुवातीला आपण असं करूया, ए बी सीची किंमत काढूया. आता दिलेल्या वर्गसमीकरणावरून ए बी सीची किंमत काढत असताना एक्स वर्गाचा जो सहगुणक आहे ती आपली ए ची किंमत नेहमीप्रमाणे घ्यायची, म्हणजे ए ची आपली किंमत इथे 1, म्हणजे इथे आपल्याला सहगुणक दिसत नाही म्हणून तो 1. त्यानंतर बीची किंमत ह्या एक्सला ज्याने गुणलेला आहे ती सगळी बीची किंमत घ्यायची एक्स सोडून, म्हणजेच आपली किंमत आली -4K. आणि सीची किंमत म्हणजे हा एक्स सोडल्यानंतर जे तुम्हाला दिसतं इथे ही पूर्ण आहे सीची किंमत, म्हणजे सीची किंमत काय आहे K/3. तर नुसतेच सीची किंमत 3 लिहू नका, आणि तर सीची किंमत के लिहू नका, तर हा एक सोडल्यानंतर जे काय इथे दिसेल तुम्हाला ती पूर्ण तुमची सीची किंमत असेल, म्हणजेच आपली सीची किंमत आहे K/3. आता एकदा ए बी सीची किंमत लिहिली की मग आपण सुरुवातीला α+β म्हणजे दोन मुळांची आपण काय करणार आहोत, बेरीज. आता ह्याचं सूत्र आपलं काय आहे, -B/A. हे वजा चिन्ह आहे तसं ठेवा. बी ची आपली किंमत आहे -4K छेद ए ची किंमत आपली किती आहे 1. वजा वजा काय झाले आपले अधिक, म्हणजे काय येणार इथे 4K/1. आता छेद 1 आलेला आहे म्हणजेच आपलं उत्तर लिहिताना लिहायचं 4K. जशी आपण दोघांची बेरीज केली तसंच आपण ह्या दोघांचा आता गुणाकार करणार, म्हणजेच काय येणार आहे α/β. आता ह्याचं सूत्र आपलं काय आहे, C/A. सी ची आपली किंमत काय आहे K/3, ए ची किंमत आहे 1. आता ह्याचंही बघा, छेद 1 आहे म्हणजेच आपलं उत्तर असं आहे K/3, म्हणजे दोन मुळांची बेरीज उत्तर आपलं काय आहे 4K. दोन मुळांचा गुणाकार त्याचं किंमत आहे K/3. आता त्यांनी गणितात दिलेल्या अटीप्रमाणे करायचंय. गणितात कोणती अट दिलेली आहे, मुळांची बेरीज ही कशी आहे गुणाकाराच्या दुप्पट. त्यांनी दिलेली अट आहे तशीच अट लिहिलेली आहे. आता मुळांची बेरीज, मुळांची बेरीज किती आपली आलेली आहे शेवटचं आपलं उत्तर, ते किती आहे 4K आहे. म्हणजे लिहिताना असं लिहायचं 4K बरोबर, आता गुणाकाराच्या दुप्पट, गुणाकार काय आहे K/3, दुप्पट म्हणजे त्याला काय करायचं 2 गुणायचं, म्हणजे 2K/3. मग इथे लिहिताना 4K आहे तशीच लिहा, 2 या कंसाला गुणायचं, 2×K 2K. हे अधिक चिन्ह आहे तर 6 आपल्याला के ची किंमत काढायची. मग के सगळे एका बाजूला घेऊया आपण, म्हणजेच काय येणार इथे 4K-2K = 6. 2K इकडे जे अधिक आहे ते इकडून काय झाले वजा झाले. आता 4K मधून 2K गेले, 4 2 गेले, राहिले किती 2K = 6. आता 2 इकडे K ला गुणिले आहे ते इकडे जाऊन 6 भागिले होणार, म्हणजेच इथे के ची किंमत 2K आणि 2×6, म्हणजे आपली के ची किंमत किती आली 3. तर आता यातलं पुढचं गणित बघू आपण, प्रश्न क्रमांक 6. या गणिताला पण स्टार आहे केलेला, जसा 5व्या गणिताला केलेला थोडंसं वेगळं होतं तसंच हे सुद्धा गणित थोडंसं वेगळं आहे. वर्गसमीकरण दिले त्यांनी y² + 2y + 7 = 0 आणि आपल्याला 2 किमती काढायला सांगितलेल्या आहेत. पहिली आहे α² + β² ची किंमत आणि दुसरी α³+β² ची किंमत काढायची, पण त्याआधी आपण α, β किमती घेऊया. आता दिलेल्या वर्गसमीकरणावरून नेहमीप्रमाणे ए बी सीची किंमत घ्यायची. आता ए ची आपली किंमत बघा काय येते 1, बी ची आपली किंमत आहे -2 आणि सी ची किंमत आपली आहे -7. हे लिहिल्यानंतर α+β ची किंमत काढायची,
अल्फा अधिक बीटा म्हणजेच आपलं सूत्र आहे वजा बी छेद ए. हे वजा चिन्ह आहे तसं बी ची किंमत आपली आहे वजा दोन छेद ए ची किंमत किती आहे इथे एक. वजा वजा झाले अधिक म्हणजे दोन छेद एक म्हणजेच आपलं उत्तर आलं दोन. म्हणजे अल्फा अधिक बीटा किती मिळालं आपल्याला दोन. मग आता आपण करणार आहोत अल्फा बीटाचा गुणाकार म्हणजेच त्याचं सूत्र आहे सी छेद ए. आता सीची आपली किंमत किती आहे वजा सात. वजा सात छेद एक म्हणजेच आपलं उत्तर आहे वजा सात. आता दोन मुळांची बेरीज ह्याचं उत्तर आहे आपल्याकडे. दोघांचा गुणाकार ह्याचंही उत्तर आपल्याकडे आहे. आता त्यांनी दिलेलं पहिलं गणित घेऊ आपण. त्यांनी असं दिलं आहे पहिलंच गणित त्याच्यामध्ये अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. आता त्याचा विस्तार कसा करायचा बघा. विस्तार करताना कंसात अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा. सूत्र नीट लक्षात ठेवा विस्तार कशा पद्धतीने केलेला आहे. आणि एकदा तो लिहिला की फक्त आता किमती टाकायच्यात त्याच्यामध्ये. अल्फा अधिक बीटाची आपली किंमत बघा किती आहे दोन. मग इथे लिहिताना लिहायचं दोनचा वर्ग वजा दोन गुणिले अल्फा बीटाची आपली किंमत किती आहे वजा सात. ते आपण कंसात घ्या कारण ऋण आहे म्हणून ती कंसामध्ये घेऊया. दोनाचा वर्ग किती झाला इथे चार. वजा वजा झाले आपले अधिक बेसते चौदा. दोघांची जर बेरीज केली तर ती किती मिळाली आपल्याला चार आणि चौदा अठरा. म्हणजे आपली अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर उत्तर आपलं किती आलं अठरा. शेवटी लिहिताना ते उत्तर असं लिहा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचं उत्तर आपलं अठरा. हे शेवटचं आपलं उत्तर. तर ह्याच गणितातला दुसरा भाग घेऊ आपण. पहिलं आपण उत्तर काढलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं. आता आहे त्यांनी दिले अल्फा घन अधिक बीटा घन. आता ह्याचाही विस्तार कसा करायचा बघा. पहिल्या कंसामध्ये लिहायचं अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा तीन अल्फा बीटा आणि कंसामध्ये लिहायचं अल्फा अधिक बीटा. अल्फा घन अधिक बीटा घनचा विस्तार लिहिलेला आहे. आता ह्या विस्तारामध्ये फक्त आपण आता किमती टाकणार आहोत. अल्फा अधिक बीटाची किंमत आपली किती आहे दोन आहे. मग इथे लिहिताना असं लिहायचं दोन कंसाचा घन वजा आहे तीन गुणिले अल्फा बीटा किती आपला आहे वजा सात. इथे तर काही नाही तर चिन्ह गुणिले द्या. गुणिले अल्फा अधिक बीटा किती आपले आहे दोन. आता इथे दोनचा घन घन म्हणजेच त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करायचा. घन म्हटल्यावर काही मुलं तीन दोने सहा करतात तसं करू नका. तर दोनचा घन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे बे दोने चार आणि चार दोने आठ. दोनचा घन आपला आला आठ. इथे दोन्हीमध्ये वजा वजा चिन्ह दिसतं आपल्याला. दोन वजा चिन्ह म्हणजेच वजा वजा अधिक आणि सरळ ह्या तीन संख्यांचा गुणाकार करा. सात्रिक एकवीस आणि एकवीस दुणे बेचाळीस. मग आठ आणि बेचाळीसची करा बेरीज याली पन्नास. म्हणजेच आपलं अल्फा घन शेवटी लिहिताना असल्या अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर किती आले आपले पन्नास. हे आपलं शेवटचं उत्तर आहे. ह्या गणितामध्ये फक्त दोघांचा जो विस्तार दाखवलेला आहे ना तो नीट लक्षात ठेवा. बाकी नेहमीप्रमाणे गणित करायचं आहे. तर आता पुढचं गणित आपण घेऊया तीन वाय वर्ग अधिक के वाय अधिक बारा बरोबर शून्य. ह्या गणितात त्याने आपल्याला केची किंमत काढायला सांगितले आणि गणितात सांगितलेलं आहे की मूळ कसं आहे वास्तव आणि समान आहे. आता मूळाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं पहा. मूळ जर वास्तव आणि समान असेल तर त्याची किंमत शून्य येते. आधीच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी शिकवलेलं होतं तीन प्रकार दिले होते. जर ह्याची किंमत जर धन आली तर मूळ वास्तव आणि असमान आहे. जर ऋण आली तर मूळ वास्तव संख्या नाही आणि जर त्याची किंमत शून्य आली तर मूळ वास्तव आणि समान आहे. आता ह्या गणितात त्यांनी काय सांगितलंय की मूळ वास्तव आणि समान आहे म्हणजेच त्याची किंमत किती आली पाहिजे शून्य आली पाहिजे. मग त्यासाठी आधी काय करायचं ए बी सीची किंमत काढून घ्यायची. आता बघा एची किंमत आपली किती आहे तीन. बीची आपली किंमत आहे
के आणि सी ची आपली किंमत आहे 12. ए बी सी ची किंमत काढल्यानंतर बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत काढायची. ते लिहिताना कसं लिहायचं? डेल्टा बरोबर बी स्क्वेअर मायनस 4 ए सी. आता ह्याची किंमत बघा, बी ची किंमत किती आहे? के, म्हणजे केचा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे? 3. आणि सी ची किंमत किती आपली आहे? 12. म्हणजे दिलेल्या सूत्रामध्ये त्याची फक्त आपण किंमत टाकलेली आहे. आता काय करायचं? इथे के वर्ग आहे तसंच ठेवा आणि हा सगळ्यांचा गुणाकार करा. वजा चिन्ह आपलं एकच आहे. 4 3 12 आणि 12 गुणिले 12 किती होतात? 144. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की मूळ कसं आहे? वास्तव आणि समान आहे, म्हणजेच ह्याची किंमत काय होणार आहे? 0 होणार आहे. मग लिहिताना असं लिहायचं, के वर्ग वजा 144 बरोबर काय मानायचं? 0 मानायचं. कारण का? त्यांनी सांगितले मूळ वास्तव आणि समान आहे. मग आता इथे हे झालं वर्ग समीकरण. मग आता काय करायचं? इथं दोनच पदं दिलेली आहेत. मग आता के वर्ग म्हटल्यावरती ह्याचं वर्गमूळ काढा. ते आलं के कंसाचा वर्ग वजा 144 वर्गमूळ आलं आपलं 12 कंसाचा वर्ग बरोबर 0. इथे आता हे दोन एकदा काय करायचे? अधिक घ्यायचे, म्हणजे के अधिक 12 आणि दुसऱ्या कंसामध्ये घ्या के वजा 12 बरोबर 0. आपण काय केलं? इथे दोघांचं वर्गमूळ काढून घेतलं. वर्गमूळ काढल्यानंतर दोन्ही पदं एकदा अधिक घ्यायची आणि एकदा काय घ्यायची? वजा घ्यायची. म्हणजे हे झालं आपलं कोणतं? तुम्हाला मी 2.2 मध्ये अवयव पद्धत शिकवली होती, त्यामध्ये अशा टाईपची आपण गणितं घेतलेली आहेत. तर आता इथे आपले दोन अवयव कोणते मिळाले? के अधिक 12 आणि इथे के वजा 12 बरोबर 0. आता प्रत्येक पदाबरोबर काय करायचं? 0 मानायचं. म्हणजे लिहिताना असं लिहायचं, के अधिक 12 बरोबर 0 किंवा के वजा 12 बरोबर 0. आता 12 इकडे जे अधिक आहे ते पलीकडे जाऊन होतील वजा, किंवा के बरोबर 12 जे इकडे वजा आहेत ते पलीकडे जाऊन झाले अधिक. म्हणजे आपली के ची किंमत वजा 12 असेल किंवा अधिक 12 असेल. बघा त्याच्यातलंच दुसरं गणित आहे, के एक्स कंसात एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0. आता हे पहिल्यांदा आपण वर्ग समीकरण तयार करूया. म्हणजेच के एक्स ह्या कंसाला गुणायचे. आता के एक्स गुणिले एक्स इथे किती येणार आपलं? के एक्स वर्ग. के एक्स गुणिले 2 म्हणजे वजा 2 के एक्स अधिक 6 आहेत तशीच. म्हणजे हे झालं आपलं वर्ग समीकरण तयार. काय मिळालं आपल्याला? के एक्स वर्ग वजा 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0. इथेही आधीच्या गणितासारखंच करायचं. आता ए बी सी ची किंमत काढायची. बघा ए ची किंमत आपली काय आहे? एक्स वर्गाचा जो सहगुणक ती ए ची किंमत, म्हणजे ए ची आपली किंमत आहे के. त्यानंतर बी ची किंमत, ह्या एक्सला ज्याने गुणलेलं आहे चिन्हासकट ती आपली बी ची किंमत म्हणजे वजा 2 के. आणि आपली सी ची किंमत ही किती आली? ती 6. ए बी सी ची किंमत घेतल्यानंतर आपण काढणार आहोत बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत. मग ते सूत्र लिहूया पहिल्यांदा, बी वर्ग वजा 4 ए सी. आता बी ची किंमत काय बघा, इथे वजा 2 के कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आपली आहे के आणि सी ची किंमत आपली आहे 6. बी ची किंमत लिहिलेली आहे वजा 4, ए ची किंमत त्याला गुणिले घेतली के आणि इथे सी ची किंमत आपली 6. आता समीकरण सोडवूया. आता वजा 2 के कंसाचा वर्ग म्हणजे 2चा ही वर्ग करा आणि केचा पण वर्ग करायचा. 2चा वर्ग वजा 2 गुणिले वजा 2 किती येणार आहे? 4. आणि केचा वर्ग काय होणार आहे? इथे के वर्ग वजा. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. वजा चिन्ह एकच आहे इथे दिलेलं आहे. 6 24 के. आता आपल्याला समीकरण काय मिळालं? 4 के वर्ग वजा 24 के. आता हे ह्या गणितात सुद्धा सांगितलेलं आहे की मूळ हे कसं आहे? वास्तव आणि समान आहे. मूळ वास्तव आणि समान म्हणजेच त्याची किंमत काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे ह्या दिलेल्या समीकरणाबरोबर आपण लिहिणार आहोत
चार के वर्ग वजा 24 के बरोबर शून्य। शून्य का घेतलं? कारण गणितात तरी सांगितलेलं आहे आपल्याला की मुळाचं स्वरूप कसं आहे, मूळ कसं आहे, वास्तव आणि समान आहे, म्हणून आपण काय घेतलेलं आहे, किंमत त्याची शून्य घेतलेली आहे। आता ह्याच्यावरून आपल्याला के ची किंमत काढायची। आता ह्या दिलेल्या गणितामध्ये इथे 4 आणि इथे 24 आहे, म्हणजे आपण 4 तर कॉमन काढू शकतो की नाही, म्हणजे 4 आणि 24 भाग जातो, 4 × 24। त्याचप्रमाणे इथे के आहे, के वर्ग, आणि इथे के आहे, म्हणजे दोघांमधून आपण के पण कॉमन काढू शकतो। म्हणजे आपलं समीकरण बघा कसं होतं, इथे 4 के मी जर कॉमन काढले तर कंसात काय राहते बघा, 4 के वर्गमधनं 4 के बाहेर काढलेत, 4 चे 4 बाहेर, के वर्गमधला 1 के बाहेर, म्हणजे आतमध्ये राहणार आपला फक्त के, वजा चिन्ह आहे तसं। 4 ने ह्याला भागा, 4 × 24 म्हणजे किती आले इथे 6 = 0। म्हणजे ह्या दोघांमधनं आपण कॉमन काढलेला आहे 4 के, कंसात आलं आपलं के वजा 6। आता काय करायचं, ह्या दोघांबरोबर 0 मानायचे, म्हणजे 4 के बरोबर 0 किंवा के वजा 6 = 0। म्हणजे समीकरण लिहिताना असं लिहा, 4 के बरोबर 0 किंवा के वजा 6 = 0। बघा इथे आपण जे काढलेले आहेत की नाही, कॉमन काढले काय मी 4 के आणि दुसरं काय आहे के वजा 6, मग 0 मानताना एकतर 4 के बरोबर 0 किंवा के वजा 6 = 0, आणि तेच गणित तिथे लिहिलेलं आहे। आता इथे के ची किंमत काढायची, 4 इकडे जे गुणिले आहेत ते पलीकडे जाऊन 0 होणारे भागिले, किंवा 6 जे इकडे वजा आहेत ते पलीकडे जाऊन काय होणार आहे अधिक। आता कोणत्याही संख्येला, म्हणजे 0 कोणत्याही संख्येला आपण गुणाकार करा किंवा भागाकार करा तरी आपलं उत्तर हे येणार आहे 0। म्हणजे आपली इथे के ची किंमत मिळाली आपल्याला 0, किंवा इथे के ची किंमत आपली किती आहे 6। हे आपलं झालं शेवटचं उत्तर। तर इथे आपलं सराव संच 2.5 संपलेला आहे। तर ह्या भागामध्ये आपण सुरुवातीपासून वेगवेगळ्या प्रकारची सूत्रं वापरलेली आहेत। सुरुवातीला आपण विवेचकाची किंमत काढलेली आहे, त्यानंतर अल्फा अधिक बीटाचं सूत्र घेतलेलं आहे, अल्फा बीटाचं सूत्र घेतलेलं आहे, त्यानंतर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय, त्याचा विस्तार कसा करायचा, त्याचप्रमाणे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा घन अधिक बीटा घन, ह्याचा विस्तार कसा करायचा, तर त्या सर्व सूत्रांचा नीट अभ्यास करा, सर्व सूत्र नीट लक्षात ठेवा। परीक्षेच्या दृष्टीने 2.5 महत्त्वाचं आहे, कारण यामधील जी गणितं आहेत ती साधारण 1-2 मार्कासाठी विचारली जातातच, त्यामुळे त्या सराव संचाला स्टारच करून ठेवा आणि त्याचा सराव नीट करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। तुमच्या काही शंका असतील तर मला त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा। धन्यवाद।